लोणी राहता गोगालगाव शिवार येथील खून प्रकरणातील मनोज वासुमल मोतियानी याच्यासह एकाला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. रविवारी मयत विठ्ठल भोर यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. अवघ्या 2 दिवसात पोलिसांनी खुनातील संशयितांना ताब्यात घेतलंय. तर मनोज मोतियानी आणि स्वामी प्रकाश गोसावी असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्याबाबत अधिक माहिती अशी की बेपत्ता असलेले मयत विठ्ठल नारायण भोर वयवर्ष 48 आणि मनोज मोतियानी यांचा प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या व्यवहारावरून वाद झाल्याचं, तसेच स्क्रू ड्रायव्हरने वार करून परिसरातील पेट्रोल पंपाजवळ प्रेत फेकून दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं. सेंधवा मध्य प्रदेश येथून पोलिसांनी या दोघांनाही अटक केले. मनोज वासुमल मोतियानी सराईत गुन्हेगार असून अहमदनगर जिल्ह्यात विनयभंग, अल्पवयीन मुलीला पळून नेणे, खंडणीच्या उद्देशाने जीवे मारण्याची धमकी अशा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार, तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश धादवड, हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र करडीरे, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, फुरकान शेख, रणजित जाधव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोणी ते तळेगाव जाणाऱ्या रोडवरती दिनांक 30/7/2023 रोजी एका अनोळखी व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने खून केल्याने लोणी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 445/2023 कलम 302 अन्वये दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या समांतर तपासाबाबतच्या सूचना पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिलेले होते. त्याप्रमाणे PSI गोरे आणि त्यांच्यासोबतचा स्टाफ यांचं एक पथक निर्माण करण्यात आलेलं होतं. पथकाने घटनास्थळी भेट दिली. दरम्यानच्या कालावधीमध्ये तोफखाना पोलीस स्टेशन येथील मिसिंग क्रमांक 135/2023 व्यक्ती विठ्ठल नारायण भोर वय 48 वर्ष, राहणार गणेश चौक बोल्लेगाव, तालुका नगर, याच इसमाचा सदरचा मृतदेह असल्याची माहिती प्राप्त झाली आणि खात्री पण झालेली होती. आरोपितांचा शोध घेण्याच्या दृष्टीने PSI गोरे, हेड कॉन्स्टेबल गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, करडीले, ठोंबरे, फुरकान शेख, रणजित जाधव, कोल्हे, राठोड असं यांचं एक पथक तयार करण्यात आलेलं होतं. सदर पथकाने अधिक माहिती घेता मनोज वासुमल मोतियानी व यातील मयत यांच्यामध्ये प्लॉटच्या व्यवहारावरून वादविवाद असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे आरोपितांचा शोध घेतला असता मनोज वासुमल मोतियानी व स्वामी प्रकाश गोसावी या इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेंधवा मध्य प्रदेश येथून ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस करता 29/7/2023 रोजी निंबळक येथे यातील मयत व आरोपी हे प्लॉट बघण्यासाठी व प्लॉटच्या व्यवहारासाठी एकमेकांसोबत गेले असता त्यांच्यात काही कारणाने बासाबाशी झाल्याने यातील आरोपी मनोज मोतियानी व त्याच्यासोबतचा स्वामी यांनी मयताचे छातीवर स्क्रूड्रायव्हरने वार करून त्याचा खून केला असल्याबाबतची कबुली दिलेली आहे. आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाकरता पोलीस स्टेशन लोणी येथे वर्ग करण्यात आलेली आहे.